रसिक हो नमस्कार. स्वर्गीय पंडित शंकर विष्णू कान्हेरे स्मृती समारोह याच्या 27व्या वर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रसिक हो, आपल्या पुराण ग्रंथांमध्ये ज्या 14 विद्या आणि 64 कला यांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये ज्या वाद्याचा उल्लेख आहे ते म्हणजे जलतरंग. आणि जलतरंग वाद्य इतकं प्राचीन वाद्य सर्वाधिक लोकप्रिय करण्यामध्ये आणि लोकाभिमुख करण्यामध्ये ज्या महत्त्वाच्या कलाकारांचं नाव घेतलं जातं, ज्यांचा सिंहाचा वाटा या सगळ्यामध्ये आहे, त्यामध्ये स्वर्गीय पंडित शंकर विष्णू कान्हेरे यांचा फार मोठा वाटा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आपण हा समारोह आयोजित केलेला आहे. आज त्याचं 27वं वर्ष आहे. 27 वर्ष सलग हा महोत्सव होतो आहे. याच्यामध्ये अनेक मान्यवर कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. त्यामध्ये अगदी थोडी नावं जरी सांगितली तरी ती इतकी मोठी आहेत. पंडित राजेंद्र गंगाणी आहेत, राजन साजन मिश्रा आहेत, तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर आहेत, तौफिक कुरेशी, पंडित रामदास पळसुले, अशी खूप मोठी कलाकारांची यादी सांगता येईल. या सगळ्या कलाकारांनी या महोत्सवामध्ये आपली कला सादर केलेली आहे. आणि आज आपल्यासमोर सर्वप्रथम गायन सादर करण्ययासाठी येणार आहेत अनुराधाताई कुबेर. मी सगळ्या कलाकारांना स्वरमंचावरती आमंत्रित करते. स्वर्गीय पंडित शंकर विष्णू कान्हेरे यांच्या स्मृतीला मी शतशः वंदन करते. आज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ होत असलेल्या समारोहामध्ये मला गायला बोलवल्याबद्दल मी मिलिंदची मनापासून आभारी आहे. आज आणखीन एक योग असा आहे की आज आदरणीय मालिनीताई राजूरकर यांचाही यांचीही जयंती आहे. तर आजचं माझं गायन हे या दोन्ही थोर कलावंतांच्यासाठी मी हे करते, सादर करते त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. सुरुवातीला राग बिहाग तीन रचना गाते त्याच्यामध्ये, विलंबित तीन ताल, मध्य तीन ताल आणि द्रुत तीन ताल. पहिली आणि तिसरी रचना पारंपरिक आहे. दुसरी रचनाची स्वरताल रचना माझे गुरु डॉक्टर अरविंद थत्ते यांची आहे. राग बिहाग.
मला आतमध्ये पण थोडासा मॉनिटरला आवाज हवाय माझा. Bye.
Ah
सखी सोतन के घर जाइए, चलो सखी सोतन के घर जाइए, चलो सखी सोतन के घर जाइए, मान घटे तो कार घट जाइए, दर्शन पाइए
जयजयवंती सादर करते, दोन रचना सादर करते. पहिला विलंबित एकतालामधला ख्याल आहे, पारंपरिकच आहे. आणि दुसरी रचना चतरंगची आहे, जी माझा गुरुबंधू डॉक्टर चैतन्य कुंटे याची. Bye.
सजनी कहो कैसे कटे दिन।
संयमी आणि तितकाच प्रभावी सशक्त स्वर असंच अनुराधाताईंच्या गाण्याचं वर्णन करायला हवं. त्यांच्या इतक्या सुंदर सुरेल गायनाला तितकीच समर्पक साथ दोन्ही कलाकारांनी दिली, खरं तर तीनही त्यांच्या सहकलाकारांनी दिली. त्यांच्यासाठी सुद्धा तितक्याच जोरदार टाळ्या व्हायला हव्यात.